नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. बेळगावची निवडणूक नुकतीच पार पडली आणि या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला. पहिल्यांदाच या पक्ष पातळीवर झालेल्या निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आणि या विजयानंतर भाजपनं आनंदही व्यक्त केला. त्यावर संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर खल्ला चढवलाय. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. भाजपनं ही मागणी मान्य करावी, तरच त्यांचा भगवा खरा असेल असा टोला देखील संजय राऊत यांनी या ट्विटद्वारे वर्तवलेला आहे. बेळगावच्या विजयानंतर भाजपनं एकीकडे जल्लोष केला होता आणि त्यानंतर या सगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. एकीकडे संजय राऊत यांनी भाजपला हा टोला लगावलाय. बघूया ते ट्विट नेमकं काय. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगाववर फडकला. मग एक करा, पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपनं लगेच ही मागणी करावी, तरच तुमचा भगवा खरा असा टोला त्यांनी ट्विटद्वारे लगावलेला आहे. आणि यावरच्या काय काय प्रतिक्रिया त्या त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण बेळगावच्या विजयानंतर आता इतर पक्षांनी जोरदार हल्लाबोल भाजपवर सुरू केलाय. सामनामधून आज ही टीका करण्यात आलीच होती, पण त्याचबरोबर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण बघणार आहोत. राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी लोक हे मराठी वाटत नाहीत का? कारण काय तर शिवसेनेच्या चिन्हावरती ते निवडून आले नाहीत म्हणजे ते मराठी नाहीत. इतका मराठी विषय तुमच्या मनामध्ये आकस आहे? दिल्लीतील मॅडम आणि युवराजांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या वारकऱ्यांच्या वरती गुन्हेगार पद्धतीनं त्यांना ठरवून या वारीवरती दंडुकशाहीचा तुम्ही वापर केला. वारकऱ्याच्या खांद्यावरचा भगवा पताका तुम्ही खाली उतरवला, याचाच शाप आणि तळतळाट इथून पुढे तुम्हाला भोवणार आहे. महाराष्ट्रातील जनतेनं युतीला बहुमत दिलं असं असताना तुम्ही भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून पाकिस्तान आणि 370 कलमचे गुडवे गाणाऱ्यांच्या बाजूला बसून सत्तेचा मेवा तुम्ही खात आहे हे बेळगाव आणि अखंड हिंदुस्थानातील लोकांना याविषयी त्याची जाणीव झालेली आहे. बेळगावमधील मराठी माणसांनी तुमचं चिन्ह नाकारलं, याचाच अर्थ तुमचा 15 कोटीचा पेगविन मॉडेलचा विकास या जनतेनं स्पष्टपणे नाकारला आहे. हिंदूंचे सण आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती निर्बंध लावता आणि इतर लोकांच्या सणाला तुम्ही पायगाडे हातरता, हा तुमचा पाखंडीपणाचा बुरखा आता तारा तारा फाटलेला आहे. अखंड हिंदू लोकांच्या समोर तुमचा खरा चेहरा उजळून निघाला आहे. आणि याचबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील संजय राऊत यांना एक टोला लगावलाय. बघूया ते काय म्हणाले. असं वाटतं याच्यामध्ये राजकारण करू नये. जिथं जिथं आम्ही जिंकतो त्या त्या ठिकाणी त्यांची भाषा अशाच प्रकारची असती आणि ज्या ठिकाणी काही कारण खूप आमचा पराभव होतो त्या ठिकाणी ती वेगळी भाषा वापरतात. मला असं वाटतं की कर्नाटकापासून महापालिकेला सुरुवात झालेली आहे, ती मुंबईपर्यंत येऊन पोहोचेल तेव्हा राऊतांना कळेल की भाजपाचा वारू कसा सुटत ठरला नाही. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून आता आपल्या सोबत आहेत. संदीप, नुकताच बेळगावच्या पालिकेचा निकाल लागला होता आणि त्यानंतर चित्र स्पष्ट झालं होतं. भाजपसाठी निश्चितच ही एक आनंदाची बाब होती, पण यानंतर संजय राऊत यांची आलेली प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर याबद्दलच्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत? कारण त्यांनी म्हटलंय की पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्र पाहिलं तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रामुख्यानं मराठी भाषिकांचा दारुण पराभव झाल्यानंतर ते दुःख ते
अजून पचवलेलंही नाही त्यांनी, आणि त्या पराभवानंतर महाराष्ट्रामध्ये मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप टीका सुरू झालेली आहे, जुंपलेली आहे असं म्हणता येईल. एकतर सुरुवात नितेश राणे यांनी केली, ज्या दिवशी त्या ठिकाणी भाजपची सत्ता आली त्यानंतर त्यांनी म्हटलं की मुंबई महापालिकेवर देखील अशा पद्धतीनंच भाजपची सत्ता काबीज करू. त्यानंतर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले. आताही गोपीचंद पडळकर यांची आपण प्रतिक्रिया पाहिली, पण संजय राऊत यांनी जे ट्विट केलेलं आहे ते भाजपला सूचक ट्विट असं म्हणावं लागेल. जवळपास 36 उमेदवार भाजपचे निवडून आले, बहुमत त्यांना मिळालं, मॅजिक फिगर गाठून देखील भाजप त्या ठिकाणी पुढे गेलं. 36 जवळपास 15 नगरसेवक जे आहेत ते मराठी भाषिक आहेत. आता संजय राऊत यांनी एक इशारा तर म्हणजे मागणी तर केलेली आहे की पहिला ठरावच जो आहे तो कदाचित म्हणजे बेळगाव महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावा असा ठराव करा. पण दुसरीकडे एक चर्चा अशी आहे की भाजप त्या ठिकाणी मराठी महापौर देणार का, कारण 15 सोडले तर इतर जे नगरसेवक आहेत ते सगळे नगरसेवक इतर भाषे आहेत, म्हणजे मग त्यामध्ये कन्नड भाषिक आहेत आणि उर्दू भाषिक देखील आहेत. एकतर ज्या वेळा नवनियुक्त नगरसेवकांची आणि आमदार अभय पाटील यांची एक बैठक काल पार पडली काल सकाळी, त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींना त्याचा सगळा अहवाल दिला जाणार आहे आणि त्यानंतर कर्नाटक भाजप याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतं. मात्र महापौर मराठी होणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही सगळी प्रक्रिया एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र काल बेळगावमधल्या मराठा मंदिरमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये आप, JDS, काँग्रेस, MIM आणि महाराष्ट्र एकीकरण समिती हे सगळे म्हणजे सर्व भाजप सोडून सर्व पक्षीय बैठक त्या ठिकाणी एक पार पडली आणि पराभूत झालेले नगरसेवक देखील त्या बैठकीला उपस्थित होते. आणि बेळगावची महापालिकेची जी निवडणूक प्रक्रिया आहे तीच रद्द करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. EVMचा मोठा घोटाळा या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपनं केला असा आरोप देखील केलेला आहे आणि बंगळुरूमधल्या हायकोर्टामध्ये त्याबाबतची एक याचिका देखील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून दाखल केली जाणार आहे. कदाचित ती उद्या किंवा परवा दाखल होऊ शकते सुट्ट्यांचा कालावधी बघून. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर दुसरीकडं महापालिकेची निवडणूक प्रक्रियाच रद्द करा ही मागणी आता पुढं येऊ लागली आहे. आणि त्याच्या दुसरीकडं विरोधात आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मात्र शिवसेना भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीनं अजून म्हणावी तशी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, पण अनेक म्हणजे कोल्हापूरसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आता होणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे त्या कधी होतात माहीत नाही. मात्र बेळगावच्या महापालिकेच्या निकालाचं जे म्हणजे निकालाचे जे पडसाद आहेत ते मुंबई महापालिकेत उमटणार आहेत हे मात्र नक्की. आणि शेवटचं हेच सांगावं लागेल, संजय राऊत यांनी ट्विटमध्ये जी मागणी केली ती मागणी कर्नाटक भाजप पूर्ण करणार का, बेळगाव महानगरपालिका पूर्ण करणार का हे बघणं औत्सुक्याचं असणार. संदीप, आणि म्हणूनच म्हणजे एकीकडे जसं तू म्हणतोयस की एकीकडे आनंद तर जल्लोष आहे या विजयाचा, पण एकीकडे ही आव्हानं देखील असणार आहेत आणि महापौर पदाचं गणित आणि त्याचबरोबर यासारख्या मागण्या आणखीन देखील पुढे येतात आणि यासाठीची आता भाजपची रणनीती कशी असू शकेल, कारण हा निर्णय एक वेगळा संदेश देणारा होता. नक्कीच भाजपला एकतर ज्या दिवशी शुक्रवारी मतदान झालं होतं रेणुका, त्याच दिवशी मी अभय पाटील ज्यांच्या खांद्यावर सगळी ही मदार होती त्यांनी ती जबाबदारी पार पडली, त्यांच्यावर सगळी जबाबदारी देण्यात आली होती. आणि त्यांनी News18 लोकमतशी बोलताना सांगितलं होतं की आम्हाला कुणाचीही मदत लागणार नाही, मॅजिक फिगर आम्ही गाठू, एक हाती सत्ता आणू. आणि त्यानंतर निकाला दिवशी मी त्यांना प्रतिक्रिया विचारली. पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येण्याचा प्रयत्न आपण करूयात, पण थेट जातो आहेत संभाजीराजेंची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे किंवा ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहे, बघूयात ते आता नेमके कोणते मुद्दे मांडतात. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या कार्यक्रम आणि त्याचबरोबर आणखीन एका महत्वाच्या कार्यक्रमाकडे आपण वळतोय. आदित्य ठाकरे सध्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. Training.
right? Because that makes a school. A school is made by people, not by just a building. And also, like Mayor Ma'am also was mentioning, that how important it is to ensure that the building is also safe and clean and hygiene. So I think these points are very, very clear when we start up setting up such a school. We're looking at getting staff recruitment, looking at the best teachers in the city to be part of this journey. We have support from, associations like MISA, who will also help us to identify and the exact skills of those teachers for this school. We would look at, we are anticipating that once we get the approval of the education committee and the education department, we will slowly announce the launch of the admissions very soon. We are, as per the timeline, we are looking at announcing it somewhere in December, because we need to be ahead of time, because we need to then work with parents also to orient them, what is the curriculum, why are we doing Cambridge. It's not about just offering an international curriculum. Usually in international curriculum, they expect the parents also to understand the curriculum, right? Because that's also equally important. So that journey to get out, we have to start a little bit early of time. And of course, our target is to have a lot of orientations and workshops with parents, and tentatively starting the school somewhere in the month of June next year. So that's the tentative plan. So identifying the right location, working on so that there is no disparity among children, because all schools are equal for us, and getting the best teachers to make the school happen. So that's the total plan. Next year we are planning to start from nursery to grade 6, and slowly, organically, every year we would continue adding one grade. That's the plan. So in 5 years' time, we would have our first batch of IGCSE students going out of Mumbai Public School. So that's the broad outline of the plan, but the whole team will work to get the best teachers and the best infrastructure to make this happen, so that dreams of every child is met. Thank you so much. Now, I would request Ajay Pratap Singh, who heads the higher education team of Cambridge University Press and Assistance, to share his thoughts about potential opportunities in higher education by Cambridge South Asia. मुंबई पालिकेच्या शाळा आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संदर्भातल्या अभ्यासक्रमासंदर्भातली पत्रकार परिषद होती. पुन्हा एकदा या माहितीकडे माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपण जातोय बेळगाव महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली आणि या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीनं आतापर्यंत जे यश कमावलेलं होतं त्यांचं 35 वर्ष तिथे वर्चस्व होतं त्याला मात्र इथे सुरुंग लागला होता आणि भाजपनं इथे आता निर्विवाद सत्ता स्थापन केलेली आहे. पण एकीकडे हा आनंद साजरा करत असतानाच आता त्यांच्यावर ही सगळी निवडणूक प्रक्रियाच म्हणजे बेळगाव महापालिका निवडणुकीत झालेली सगळी प्रक्रियाच त्याच्याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच पक्ष पातळीवर झालेल्या निवडणुकीत भाजपनं जरी स्पष्ट बहुमत मिळवलेलं असलं तरी संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपवर आता हल्ला चढवलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पालिकेच्या पहिल्याच सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा असा ठराव मंजूर करावा अशी मागणी आता संजय राऊत यांनी केली आणि त्यामुळे कर्नाटक सरकार आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवर कशा रीतीने याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटतात याकडे लक्ष असणार आहे. भाजपनं ही मागणी मान्य करावी तरच त्यांचा भगवा खरा असेल असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावलेला आहे. त्याच्यामुळे एकीकडे बेळगावच्या विजयानंतरचं हे जोरदार सेलिब्रेशन आपण बघितलं पण त्याच दरम्यान नवीन आव्हानांची ही नांदीच म्हणावी लागणार आहे. कारण बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा ही जी वर्षानुवर्षाची जी मागणी आहे त्याला आता पुन्हा एकदा जोर मिळायला सुरुवात झाली असं म्हणता येईल. कारण एकीकडे हीच मागणी जोर धरते की जेव्हा याची पहिली सभा पार होईल तेव्हा पार पडेल तेव्हा हा मुद्दा मांडायचा आणि तो मंजूर करून घ्या असं एक प्रकारे आव्हानच आता सेनेनं दिलेलं आहे. बेळगावमधल्या नुकत्याच मतमोजणी झाल्यानंतरच्या दिवसाची आपण कशा रीतीनं तिथे सेलिब्रेशन करण्यात आलं होतं हे आपण बघतोय एकीकडे आणि संजय राऊत यांनी एकीकडे भाजपवर हा टोला देखील लगावलेला आहे. एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीनं देखील आरोप केलेत निवडणूक प्रक्रियेबद्दल आणि त्याचबरोबर जसं आमचे प्रतिनिधी आता सांगत होते या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक देखील तिथे पार पडली आणि ज्यात आप आणि इतर पक्षांचा देखील सहभाग होता. निवडणूक प्रक्रियेवर देखील तिथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशा सगळ्या आव्हानांना तोंड देत असतानाच आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये शिवसेनेनं उपस्थित केलाय.
त्यामुळे बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मागणीवर आता सेनेनं रोख केलेला आहे आणि त्याच्यामुळे सेनेच्या या मागणीवर भाजप कशा रीतीनं उत्तर देत आहे, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा त्यासाठीचे प्रयत्न होत आहेत का, याकडे आता शिवसेनेचं लक्ष असणार आहे. त्यामुळे पालिकेची पहिली सभा जेव्हा पार पडेल तेव्हा हा ठराव मंजूर करा असा टोलाच आता सेनेनं लगावलाय. त्यावर गोपीचंद पडळकर यांची देखील प्रतिक्रिया आपण बघितली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मग संतोष पेडणेकर असतील, जयंत जाधव असतील, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक जण तुम्हाला मराठी माणसं वाटत नाहीयेत का, असा टोला देखील त्यावर गोपीचंद पडळकर यांनी लगावलेला होता. या संदर्भात सरिता पाटील ज्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सरिताताई, आपण बघितलं शिवसेनेनं टोला लगावलाय, त्यांचं असं म्हणणं आहे की पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगावचा ठराव मंजूर करून घ्या महाराष्ट्रात विलीनीकरणाचा, आपली पहिली प्रतिक्रिया. तसं महाराष्ट्र एकीकरण समिती जर त्या ठिकाणी सत्तेत असली असती तर ठराव हा झालाच असता. आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही ठराव केलेले आहेत त्या त्या वेळेला तुम्ही बघितलेलं आहे, आमची महानगरपालिका आतापर्यंत दोनदा नव्हे तीनदा या ठिकाणी बरखास्त करण्यात आलेली आहे. 2005 ला विजय मोरेंनी जेव्हा ठराव केला तेव्हा एकदा बरखास्त करण्यात आली. नंतर आम्ही स्वतः काळ्या दिनाला ज्या ठिकाणी काळ्या फक्त 1 नोव्हेंबरच्या फेरीमध्ये आम्ही सहभागी झालो हे कारण देऊन आम्हाला देशद्रोहाचे आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हाही महानगरपालिका बरखास्त करण्यात आली. आणि आता यांच्याकडनं कुठल्याही अपेक्षा करणं ह्या चुकीच्या आहेत. बेळगाव शहर सध्याला अशा परिस्थितीत येऊन पोहोचलेला आहे की आता हे सर्व जे झालेलं आहे ह्याच्यात एक राजकारण आहे. प्रभाग पुनर्रचनेचा फटका या ठिकाणी समितीला दिलेला आहे. जाणून बुजून प्रभाग मोठे करण्यात आलेले, ज्या ठिकाणी मराठी उमेदवार यायची शक्यता होती तो प्रभाग आता 5 गल्ल्याचा माझा जो प्रभाग होता तो 27 गल्लीचा करण्यात आला. म्हणजे ज्या ठिकाणी 2 मराठी उमेदवार येत होते त्या ठिकाणी वॉर्ड मोठा करून 1च उमेदवार येईल अशी तरतूद करण्यात आली. आणि त्यामुळे याचा फटका या ठिकाणी आम्हाला बसलेला आहे. आणि जवळजवळ इथे जे आता परवाचे जे इलेक्शन झाले हे ईव्हीएम मशीन्स वरती झालेले आहेत आणि त्या ईव्हीएम मशीन्सला त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट हे जोडण्यात आलेलं नव्हतं, तेही आम्ही ऑब्जेक्शन घेण्यात आलं पण त्या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे. या सगळ्याचा फटका एकंदरीत या ठिकाणी आम्हाला बसलेला आहे. लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देऊन आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणं ही सध्याला आता आम्हाला या ठिकाणी योग्य दिशा आणि योग्य मार्ग वाटतोय. सरिताताई, पण एकीकडे शिवसेनेनं टोला लगावलाय आणि म्हणजे एकीकडे जसं तुम्ही म्हणतात की निवडणूक प्रक्रियेवर या आधी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, पण जेव्हा बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा या मुद्दा जेव्हा येतो तेव्हा एक तो अस्मितेचा प्रश्न असतो. अशा वेळेला वाटतं की पक्ष भेद बाजूला ठेवून यासाठी सगळ्यांनी मोठ बांधणं गरजेचं आहे किंवा हा प्रश्न आणखीन तडीला लावण्याची गरज आता व्यक्त होतीये. होय होय, नाही नाही, सगळ्यांनी करणं गरजेचंच आहे. पण आता या ठिकाणी जे हे झालेलं आहे सध्याला त्या मनस्थितीमध्ये सध्याला बेळगावकरांची जी परिस्थिती झालेली आहे मला नाही वाटत की आता सध्याला भाजपकडनं कुठलं तरी या ठिकाणी भाजप सरकारच दोन्ही ठिकाणी दोन्ही आमदार भाजपचेच आहेत तेच अतिशय आम्हाला अतोनात त्रास देत आहेत आणि त्यांच्याकडनं कसलीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे म्हणजे तुम्हाला असं वाटतं सरिताताई की स्थानिक पातळीवर तुम्हाला जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा म्हणजे ते जे राजकारण आहे किंवा ते जे मुद्दे तुम्हाला भेडसावत आहेत त्यावर आधी चर्चा करणं गरजेचं आहे, हा मुद्दा थोडा उशिराने येऊ शकतो. हो हो हो, आधी जे इथले आमचे जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देऊन हे प्रश्न त्वरित सोडवणे गरजेचं आहे. जी बेळगावची मानबिंदू होती, आजपर्यंतचा जो इतिहास बघितलेला आहे, मागच्या वेळेस 32 मराठी नगरसेवक ज्या ठिकाणी निवडून येतात त्या ठिकाणी आज 4 येऊ शकतात, हे होऊ शकतं का? एवढा मोठा आमचा जनसमुदाय, एवढी मोठी मतदारसंख्या आहे, म्हणजे इथे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय हे या ठिकाणी. आधी देखील आमच्या प्रतिनिधी शुभम शेळकेंशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी देखील या सगळ्या प्रक्रियेबद्दल काही आक्षेप नोंदवले होते. हे सगळे आक्षेप तुम्ही वरिष्ठ पातळीवर नोंदवले होते का? आणि जसं आमचे प्रतिनिधी सांगत होते की काल देखील या संदर्भात इतर पक्षांची देखील एक बैठक तिथे पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांकडे हे सगळे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि आम्ही जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलेले आहेत. प्रभाग पुनर्रचनेची आमची कोर्टात याचिका दाखल होती, कोर्टाची तारीख आमची चालू असताना निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, हा सर्वप्रथम न्यायालयाचा अवमान आहे. कोर्टात केस होती हुबळी धारवाडला आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने तातडीने हे इलेक्शन्स लागू केलेले आहेत. जेव्हा आक्षेप नोंदवलेला असताना, कोर्टात केस चालू असताना, 2 वर्षापासून कोर्टात तारीखवरती तारीख मिळत आहे प्रभाग पुनर्रचनेचा आणि आरक्षणाची केस चालू होती आणि अशातच हे इलेक्शन झालेले आहेत, हेच चुकीचं आहे ना. न्यायालयाला जर तुम्हाला किंमत नसेल तर कोर्टात जायचंच कशाला? तुम्हाला असं वाटतं की हाच मुद्दा जो मूळ प्रक्रिया ज्याच्यावर निवडणूक प्रक्रियेचा गाभा आहे त्याच मुद्द्याला डावलून अशा प्रकारे एक प्रकारे अन्याय झाल्याची भावना तुमच्या मनात? अन्याय 100% अन्याय झालेला आहे. प्रभाग पुनर्रचनेचा कोर्टात दावा असताना
म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि ह्याला जर किंमत नसेल राज्याला तर मग ह्या बाकीच्या गोष्टी तर सगळ्या पायदळीच तुडवल्या जाणार ना. इथं मराठी माणसाची अक्षरशः गळचेपी होत चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी कानडीकरण वाढत चाललेलं आहे. जे आमच्या घरातलं लाईट बिल येते ते सुद्धा आता कानडीमधून करण्यात आलेलं आहे. जे इंग्रजीमधनं होते त्याच्यावरचे जे नंबर्स असतात ते सुद्धा कानडीमधनं येत आहेत. किती आहे ह्या बाजूच्याला विचारायला लागतात, बाबा ह्याच्यावरती किती लिहिलंय, आमचं बिल किती आहे, 4,000 आहे का 2,000 आहे हेही कळत नाहीये. मग अशा पद्धतीने हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. ह्याच्यात कुठंतरी काहीतरी आता महाराष्ट्र सरकारला जाग आली तर जागत तुम्हाला असं वाटतं की तुमची ज्या पद्धतीने दडपशाही म्हणजे वीज बिलाचा जो मुद्दा आता तुम्ही मांडलात की ती भाषा देखील बदलण्यात आली आहे, एक प्रकारे दडपशाही करत केली जाते असं वाटतं. आणि अस्मितेचा प्रश्न महत्वाचा असण्यापेक्षा जे राजकारण केलं चालत आहे किंवा नागरिकांना जे नाडलं जात आहे तो प्रश्न महत्वाचा वाटतोय आता तुम्हाला? नाही नाही नाही, महत्वाचं आहेच ना ह्या सगळ्या गोष्टी. महत्व रोजच्या आमच्या जे डे टू डे आमचं जे दैनंदिन जीवन आहे त्या जीवनामध्ये आम्हाला काय आवश्यकता लागते, काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या तरी आम्हाला आमच्या ह्याच्यातनं मिळणं गरजेचं आहे. उद्या आम्हाला आमच्या आता दुकानावरचे बोर्ड हे 60% कन्नडी भाषेत लिहायला पाहिजे आणि 40% मराठीतनं लिहायला पाहिजे. आज माझं स्वतःचं क्लिनिक आहे, माझ्या क्लिनिकवरचा बोर्ड मी इंग्लिशमध्ये लिहिला तर त्याच्यावरती आम्हाला लायसन्स मिळत नाहीये. मग लायसन्सला तुम्ही 60% कन्नडी लिहायला पाहिजे तिथे भाषा म्हणून त्यांनी आता सक्ती चालू केलेली आहे, दुकानदारांना सक्ती केलेली आहे त्या ठिकाणी. मग हे चुकीचं आहे ना. जे आता जे ब्रँडेड शोरूम्स आहेत त्यांचे वरून येतात लोगोज वगैरे, त्या पद्धतीने त्यांनी दुकानावरती. आता महाराष्ट्रामध्ये आपण कधी कोणाला अडवलेलं आहे काय, त्यांचा इंग्लिशमध्ये असला बोर्ड तरी आपण त्या ठिकाणी लायसन्स दिलं जातं. मग आम्हाला इथे सर्व भाषेमध्ये आम्ही कुठल्याही भाषेचा बोर्ड लावू दे आम्हाला काय. बरोबर आहे, म्हणजे अस्मिता जी स्थानिक पातळीवर आहे त्याला जपणं किंवा मराठी माणसाचे जे मूळ प्रश्न आहेत ते आता महत्वाचे आहेत आणि इतर मुद्दे साहजिकच नंतर येऊ शकतात. ताई फक्त एक शेवटचा प्रश्न की जे आता तुम्ही म्हणणं मांडलं होतं जिल्हाधिकाऱ्यांकडे यावर पुढची प्रक्रिया काय असू शकेल, किंवा निवडणूक प्रक्रियेबद्दलचे तुम्ही आक्षेप नोंदवले होते त्यावर पुढे काय होऊ शकतं याविषयी काही चर्चा झाली का? नाही, आता आम्ही आमची जे मतदार आहेत आणि जे आता उमेदवार होते ज्यांनी भाग घेतलेला इलेक्शन प्रोसेसमध्ये त्या सर्वांची एकत्रित काल बैठक झाली. 100 उमेदवार आणि बाकीचे मतदार आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून त्यावरती चर्चा केलेली आहे. आणि आम्ही न्यायालयात जाण्याचा या ठिकाणी परत विचार केलेला आहे की व्हीव्हीपॅट हे सक्तीचं आहे. 2017 जे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की बाबा जेव्हा ईव्हीएम जेव्हा इलेक्शन ईव्हीएमवर होतील त्यावेळेला व्हीव्हीपॅट हे सक्तीचं असणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं एक रुलिंग आहे, ते आम्ही काढलेलं आहे. त्याच्यासहित आम्ही जिल्हाधिकारी तुम्ही सगळ्या तुमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि बघूया आता यावर काय होतंय. एकीकडे शिवसेनेनं एक प्रकारे टोला लगावलेला आहे की आधी आम्ही या मराठी अस्मितेचा मुद्दा तर आहेच पण त्याचबरोबर बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा मुद्दा पहिले मंजूर करून घ्या असा टोला देखील एकीकडे शिवसेनेनं लगावला असला तरी तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या प्रकारे नाडलं जातंय, आमच्यावर जी दडपशाही केली जाते त्यावर न्याय मिळणं गरजेचं आणि त्यावर महाराष्ट्र सरकार काय करतंय असा सवाल आता सरिता पाटील यांनी उपस्थित केला होता आणि त्यांनी तिथे नेमकी कशा पद्धतीनं गळचेपी केली जाते मराठी माणसाची यावरची स्थानिक काय काय घडामोडी घडतायत यावरची प्रतिक्रिया दिली. माजी महापौर सरिताताई पाटील आपल्याशी बोलत होत्या. एका ब्रेक नंतर इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. आणि आता बघणार आहोत राज्यातल्या पावसाची स्थिती. सुरुवातीची बातमी 40 गावातली, कारण पावसानं तिथे अक्षरशः थैमान घातलंय. 40 गावात डोंगरी आणि तितूर नदीला पुन्हा एकदा पूर आल्याचं कळतंय आणि या पुरामुळे नद्यांवरचे तिन्ही पूल पुराच्या पाण्याखाली गेले होते. दुसरी जी आपण दृश्य बघतोय ती आहेत बुलढाण्यातली आणि कोल्हापुरातली देखील. या दोन्ही ठिकाणी पावसानं जोरदार तडाखे दिलेत. बुलढाणा जिल्ह्यात खिरोडा गावातला ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेलाय. पावसाचा जोर वाढला त्यामुळे पुलावरून 5 फुटांपर्यंत पाणी वाहत होतं आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. हजारो हेक्टर शेती देखील त्यामुळे पाण्याखाली गेली. परभणीतली दृश्य आपण बघतोय. गेल्या 3 दिवसांपासून तिथे जोरदार पाऊस पडतोय. काही प्रमाणात पावसानं उसंत घेतलेली असली तरी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्ह्यात धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं कळतंय. बातमी आहे धुळ्याची. गेल्या 24 तासात धुळे शहरामध्ये विक्रमी म्हणजे 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि या मुसळधार पावसामुळे शहरातल्या विविध भागांमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं समोर आलंय. शहरातल्या अनेक रहिवासी भागामध्ये पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. भूमीअंतर्गत गटारांचं काम तिथे सुरू आहे आणि त्यामुळे तिथल्या चेंबरमध्ये देखील पावसाचं पाणी येत आहे. पाण्याचा निचरा त्यामुळे होत नाही आहे अशी माहिती मिळते. प्रशासनानं याबद्दल तात्काळ कारवाईची मागणी सध्या नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे धुळ्यात 24 तासात मुसळधार पाऊस बरसलेला आहे.
तिथली दृश्य सध्या आपण बघतोय आणि ज्याच्यामुळे हजारो हेक्टर शेती तर पाण्याखाली गेलीच आहे पण त्याचबरोबर घराघरांमध्ये असं पाणी शिरलंय. दीपक बोरसे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. दीपक, धुळ्यातलं आत्ताचं काय चित्र? पाऊस थोडा थांबलाय. या ठिकाणी ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस होता त्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रात आणि खास करून खान्देशात पाऊस नव्हता, मात्र गेल्या चार दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बसतोय. पाहायला गेलं तर गेल्या 24 तासांमध्ये धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय, मुसळधार पाऊस झालाय. एकट्या धुळे शहरामध्ये 88 मिलीमीटर पाऊस झालाय आणि याचमुळे धुळे जिल्ह्यातली जी सर्वात मोठी जीवनदायिनी म्हणून जी नदी आहे पांझरा नदी, ती देखील आता ओसंडून व्हायला लागली आहे. तब्बल 3 महिन्यांपासून या नदीला पाणी नव्हतं आणि 3 महिन्यापासून ही जी काही नदी आहे 3 महिन्यापासून अगदी कोरडी ठाक होती, मात्र पहिल्यांदाच या नदीला पाणी आलंय. नुसतं पाणीच आले नाही तर भरभरून ही नदी ओसंडून व्हायला लागली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यातलं धुळे शहर असेल, शिंदखेडा असेल, साक्री असेल, शिरपूर असेल, जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पाऊस झालेला आणि या ठिकाणी जी काही धरणं होती ती गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी धरणाचा साठा कमी होत चाललेला होता, त्या धरणांमध्ये देखील साठा आता वाढायला लागलेला आहे. एकट्या धुळे जिल्ह्यातलं आपण मालणगाव धरण असेल, लाटीपाडा असेल, या ठिकाणी आता हे धरणं जे ते 87% अधिक भरलेली आहेत, त्यामुळे एकंदरीत 3 महिने उलटून देखील धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा जो प्रश्न होता पावसाचा तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होता आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्यानं या ठिकाणी जोरदार पाऊस होतोय आणि पावसाची रिपरीप तर सुरूच होती, मात्र रात्री आता पाहायला गेलं तर काल रात्रीपासून जोरदार पाऊस होता. आज सकाळपासून जरी पावसाने उसंत मारली असली तरी अजून सूर्यदर्शन झालेलं नाहीये, त्यामुळे आज देखील पावसाचं चित्र आहे आणि तसा इशारा देखील देण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर प्रामुख्याने जर आपण विचार केला धुळे शहर ज्या ठिकाणी एकट्या 24 तासांमध्ये 88 मिलीमीटर पाऊस पडला आणि या पावसामुळे शहरातला बडगुजर कॉलनी असेल, त्याचबरोबर मिल परिसर असेल, या ठिकाणी अनेक कॉलनी परिसरामध्ये पावसाचं जे पाणी आहे ते घरामध्ये त्या ठिकाणी शिरलं होतं. अनेक ठिकाणी भूमिगत गटारींचं काम देखील सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तारांबट ज्या ठिकाणी उडाली होती, मोठ्या प्रमाणात रस्ते जे आहेत या भागांमधले ते पाण्याखाली गेले होते. महत्वाचं म्हणजे धुळे जिल्ह्याला आता जो काही पाऊस सुरू आहे गेल्या 3-4 दिवसापासून याच्यामुळे एक जीवदान मिळालंय, कारण की जिल्ह्यामध्ये पाऊसच नव्हता, त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात कोरडा जातो की काय असं एकंदरीत चित्र होतं आणि कुठे ना कुठे हा जो काही पाऊस आता आलेला आहे त्याच्यामुळे जिल्ह्याला एक मोठं सकारात्मक या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आहे, कारण की या पावसामुळे पिकांमध्ये जर विचार केला तर मोठ्या पिकांचं नुकसान देखील झालंय, त्यात प्रामुख्याने कापूस असेल, मूग असेल, यांचं नुकसान जरी झालं असलं मात्र धरण साठा जो धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडतो त्यामुळे कुठे ना कुठे आता धरणामध्ये साठा वाढतोय, मात्र जी शेतकऱ्यांमध्ये आता निराशा होती कुठे ना कुठे या पावसामुळे आता सकारात्मक वातावरण, कारण की पाऊस पडतोय अजूनही गेल्या येणारे 2 दिवस धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण असणार आहे, त्या ठिकाणी इशारा देखील दिला जोरदार पावसाचा, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस अशाच पद्धतीने बरसावा असं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यातले जे धरण क्षेत्र ते देखील आता भरलेत, प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात उगम पावणारी जी तापी नदी आहे तिला देखील आता मोठा पूर आला आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातनं येणारी जी तापी नदी धुळे जिल्ह्यातनं वाहत जाते आणि त्या ठिकाणी नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा झाला, कारण मोठ्या प्रमाणामध्ये धुळे जिल्ह्यातल्या तापी नदीवर असणारे सुलवाडी बॅरेज असेल, इतर प्रकाश असतील किंवा सारंगखेडा बॅरेज असतील, या बॅरेजेस मधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तो या ठिकाणी सोडण्यात आलाय, त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे धरण क्षेत्रात पाणी वाढतं ही जरी सकारात्मक असलं तरी पिकांचं मात्र त्या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय हे देखील आता नाकारून चालणार नाही, मात्र निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा जो पाऊस आहे रब्बी हंगाम आहे त्यासाठी अशी आशा सध्या शेतकऱ्यांना आहे. धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की पाणी प्रश्नासाठी जो कोरडा ठाक होता धुळे जिल्हा त्या धुळे जिल्ह्याला आता पावसाचं हे पाणी लाभलेलं आहे, पण त्याचबरोबर जर आपण नागरिकांचा विचार केला तर वेळोवेळी कचरा उचलला जात नाही आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी साठण्याच्या देखील तिथे घटना घडत आहेत आणि त्यामुळे नागरिकांचे देखील हाल होताना दिसतात. धुळे शहरात विक्रमी 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धुळ्यातले अपडेट्स आपण घेतले पुढे जेव्हा औरंगाबादला, कारण कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतो आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शिवना नदीला पूर आलाय. या पुरामुळे शिवना टाकळी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय अशी माहिती सध्या समोर येते. त्यामुळे आताची बातमी कन्नड तालुक्यातली, औरंगाबादमधली एक महत्वाची बातमी कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला मोठा पूर आल्याचं कळतंय आणि शिवना टाकळी प्रकल्पातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. औरंगाबादमधल्या शिवना नदीला आता पूर आल्याची माहिती सध्या कळतीय आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग सध्या केला जातो. औरंगाबादची सकाळी 8 वाजताची ही दृश्य आता आपण बघतोय.
औरंगाबाद मधील आणखी एक बातमी, विटाखेडा भागामध्ये खाम नदीला पूर आला होता आणि या पुरामध्ये एक कार पाण्यात बुडली होती आणि या कारमध्ये तीन जण अडकले होते. स्थानिकांच्या मदतीने या तिघांना वाचवण्यात यश आलंय. आपण जर परिस्थिती बघितली दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळते की इतक्या मोठ्या प्रवाहामध्ये ही गाडी अडकली होती आणि या गाडीतल्या तिघांना वाचवण्यात यश आलंय ही निश्चितच सुदैवाची बाब म्हणायला हवी. एकीकडे औरंगाबादमध्ये पावसाचा कहर सुरू आहे आणि विटाखेडा भागामध्ये खाम नदीला जेव्हा पूर आला होता तेव्हा अशा रीतीनं ही गाडी या पाण्यात अडकली होती. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि आता आपण कन्नड तालुक्यातली देखील दृश्य बघितली पण त्याचबरोबर विटाखेडामधली ही दृश्य आपण बघतोय जिथे नदीला पूर आला होता आणि आसपासच्या परिसरात हे पाणी सगळं पसरलं. पण याच दरम्यान एक वॅगनार पाणी पाण्यामध्ये अडकली होती आणि यात तीन जण अडकले होते पण सुदैवानं गावकऱ्यांच्या मदतीनं तिथे तिघांचा जीव वाचवण्यात यश आलंय. ही झाली औरंगाबादमधली स्थिती. आता आपण त्याआधी बुलढाण्यातली स्थिती बघितली, त्याआधी बीडची देखील स्थिती बघितली. धुळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. काल मुंबईत देखील तब्बल 3 ते 4 तास जोरदार पावसाची नोंद झाली होती. सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सचिन, औरंगाबादमधल्या पावसाचे आत्ताचे काय काय अपडेट्स मिळतात? रात्रीपासून औरंगाबादमध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे. अक्षरशः हाहाकार औरंगाबाद शहरामध्ये सुरू आहे. औरंगाबाद शहरात पाऊस जो आहे ते एका तासामध्ये झालेला आहे. या पावसामुळे दुकानं असतील, सकल भागातली घरं असतील, पाणी साचलेलं आहे. आपण एका संजय नगर भागातल्या गल्ली नंबर 2 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकाल की कशा पद्धतीने हे रात्रभर जे आहेत या हा परिसर जो आहे या परिसरावर या त्या घरामध्ये रात्रभर पाऊस होता. अक्षरशः ही घरं जी आहेत पावसामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये बुडालेली होती. रात्रभर या नागरिकांनी रात्रभर जागून काढलेले, रात्रभर घरातलं पाणी ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो घरातले जे कपडे जे आहेत ते वाळायला टाकलेले आहे. घरातलं साहित्य जे साहित्य असतं, सामान आहे, फ्रीज असो, मग टीव्ही असो, त्यामध्ये मोबाईल असो, हे सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे. हे घरं जे आहेत अजूनही या घरांमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि या घरातल्या परिस्थितीत हे नागरिक रात्रीपासून या ठिकाणी घराच्या बाहेरच आहे. घरातलं पाणी काढण्यामध्ये हे रात्रीपासून नागरिक जे आहेत तर मेहनत घेत आहेत. याचीच परिस्थिती या परिसरामध्ये जशी परिस्थिती शहरातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्याचबरोबर रात्र नागरिकांना जागून काढावी लागत आहे. आपल्यासोबत आपण या नागरिकांशी बोलूयात, नेमकं त्यांना रात्री काय काय जाणीव समस्या झाल्यात आणि त्यांनी काय काय त्यांना अडचणी आल्या, काय काय होत राहत आपले पाणी फेके घरो मे कामारी कपडे फिरिजा कुलरा टीव्ही असं चल गया. कपडे फिरिजा कुलरा टीव्ही असं बैके चल गया. क्या क्या हुआ, कब तक हमने करी? 2 बजे तक. अजूनही आहे. तुमचं काय काय गेलेलं आहे? तुमच्या तो बच्चे की शादी अभीच हुई, उसके पूरे दहेज के बर्तन, टीवी, वाशना तुमको बोल फ्रीज, उसका जो बिस्तर है सोने का नवा बिस्तर था तो बिस्तर भी सारा खराब होगा उसका सब, वो समझो पानी में फेंकने के काम का होगा ना वो. अभी अब क्या लेंगे उसको घर में? 2-3 बजे तक जगी मैं घर में रात में. या होते काका आहे तुझ्यासोबत. काका, काय नेमकं काय रात्री परिस्थिती काय होती तुमच्या? आमचं काय घरामध्ये पाणी गेलं, सगळं नुकसान झालं आमचं. 50-60 हजाराचं नुकसान झालं आमचं. काय करणार त्याला आता? नगर सेवकोणी येऊन पाहत नाही तर काय करतील आम्ही? ते एक दिवस येत नाही नगरसेवक, नाही कोणी येत नाही. काय करणार त्याला? घरामध्ये रात भरपासून आम्ही परेशान आहे. छातीबरोबर पाणी आमच्या घरामध्ये घुसेल सगळं. ते नाल्याचं काम केलं नाही, काही नाही. ड्रेनेजचं काम नाही केलं, काही नाही केलं. ते ना कोणतंच नाही. आम्हाला लाईट बिल भरा म्हणतात, टॅक्स भरा म्हणतात, सगळं आम्ही क्लिअर भरून बी ते लोक येऊन पाहता नाही आमच्याकडे. काय करते ना आम्ही? येऊन पाहा तुम्ही, पाहा कशी कशी पोझिशन आहे आमची. आमचं म्हणजे 50-60 हजाराचं नुकसान झालं घरामध्ये. लेकरंवाळी रातभर आमचे उपाशी झोपले साहेब आमचे. काय करणार आम्ही आता सांगा तुम्ही? काय करणार आहे आम्ही? कोणी येऊन पाहत नाही इकडं. नक्कीच ह्या होत्या भावना होत्या या नागरिकांच्या, ज्यांचे घरामध्ये पाणी गेलेलं आहे, ज्यांचं घरातलं साहित्यांचं नुकसान झालं आहे, मेहनतीने कमवलेलं जे साहित्य होतं त्याचं जो नुकसान झालेलं आहे,
अशा या भावनेत आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत, तर त्यांच्याशी काय काय नेमके कशामुळे या समस्या उद्भवतात? हे नाल्याच्या पाण्यामुळे, जे नाला आहे ना हे साफ केला नाही त्याच्यामुळे ते काय होते, आमचे या गल्लीचं पाणी आणि त्या नाल्याचं पाणी सेम लेवलनं चालतंय, तर ते पुढं पाणीच जात नाही. आमचं पाणी जे इकडं लॉक होतं आणि आमच्या घर आहे ना सिरस, आमच्या दोन्ही गाड्या खराब झाल्या, गाड्यामध्ये पाणी गेलं, घरामध्ये गादी वगैरे पलंग लेवलनं तर पाणी होतं आमचं, आणि गाडीत दोन गाड्या खराब झालेल्या आहे, पुऱ्या गाड्या पाण्यामध्ये होत्या आमच्या, रात्रभर लहान आले मुलं आहे त्यांची परेशानी. नक्कीच तुम्ही काय म्हणाल, काय दरवर्षी होत असतं का सर? सर्वप्रथम IBN चे आभार मानतो, कमीत कमी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, हे दरवर्षीचं आहे आमचा प्रॉब्लेम. हे हा जो आहे दरवर्षी अशाच पद्धतीने या ठिकाणी या घरांमध्ये पाणी जात असतं, मात्र प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील या नागरिकांचं म्हणणं जे ऐकलं जात नाही, याची समस्या सोडवली जात नाही असं या नागरिकांचं म्हणणं. धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अनेक सखल भागात पाणी शिरले आपण बघताय, ते काका म्हणतात लाखोंचं नुकसान झालं, तब्बल 50 लाखांचं नुकसान एका रात्रीतल्या पावसानं झालं. आणि दुसरे स्थानिक आपल्याला सांगत होते की नाल्याचं पाणी तिथे आहे आणि ते त्या भागात शिरतंय आणि त्याचा निचरा कधी होणार यासाठी वारंवार ते प्रशासनाकडे दाद मागतात. औरंगाबाद नंतर पुढे जाऊयात बुलडाण्याला. खिरोडा गावातला पूल पाण्याखाली गेलाय अशी माहिती कळते. हा ब्रिटिशकालीन पूल होता. मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. पूर्णा नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झाल्याचं कळतंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या खिरोडा या गावाला लागून असलेल्या 1935 बांधण्यात आलेला हा ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेलाय. पावसाचा जोर अधिक वाढल्याचं कळतंय आणि खिरोडा पुलावरून 5 फुटांच्या वरपर्यंत पाणी वाहत आहे. हा पूल पूर्णा नदीवर आहे आणि तिथे दुथडी भरून ही नदी वाहते. आता 15 वर्षात इतका पाऊस या जिल्ह्यात झाला नव्हता, तर पहिल्यांदाच अशा पावसाचा अनुभव जिल्हावासियांना मिळतो आहे. ढगफुटीजन्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याची माहिती तिथले नागरिक देत आहेत. हजारो हेक्टर शेती या पावसात पाण्याखाली गेली. बुलडाणा जिल्ह्यात 7 तारखेला जो पाऊस झाला काल, सर्वसामान्यांची दाणादाण उडाली आहे त्याच्यामुळे. आणि या पावसानं अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झाल्याच्या नोंदी केल्या जात आहेत. अजूनही बुलडाणा जिल्ह्यावर पावसाचं सावट आहे, अजूनही ढग दिसतात. थोडीशी उसंत त्यांनी काही वेळ जरी घेतलेली असली तरी पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे बुलडाणावासियांना आता चिंता वाटते आहे. पावसानं लातूर नगर त्याच भागात लातूर आणि अहमदनगर परिसरात जे झालं ते बुलडाण्यात कधी झालं नाही, झालं नव्हतं तशी परिस्थिती तरी दिनान ओढवू नये अशी इच्छा इथले नागरिक व्यक्त करतात. आणि आता बातमी आहे नांदगावमधली. इथे देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि आता त्यातल्या आणखीन एक अपडेट अशी कळते की शाकंभरी नदीला देखील पूर आला आणि पावसाचं पाणी रेल्वे स्थानकात गेल्यामुळे तिथे देखील रेल्वे रुळ आणि त्या सगळ्या परिसराचं मोठं नुकसान झालंय. 2 ते 3 फुटांपर्यंत इथे पाणी साचलं होतं आणि या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे. त्यामुळे आत्ताची बातमी नांदगावमधली, जिथे जोरदार पावसानं हजेरी लावली आणि लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आल्याची माहिती कळते. 3 फुटांपर्यंत रेल्वे रुळांवर पाणी होतं म्हणजे आपण समजू शकतो की रेल्वे वाहतुकीला याचा किती मोठा फटका बसला असेल. रेल्वे वाहतूक सध्या विस्कळीत आहे. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये सगळ्या अपडेट्ससह भेटत राहणार आहोत. जाताना महत्वाचं आवाहन, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा, सुरक्षित रहा आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पहा फक्त News18.